जय शिवराय शेतकरी मित्रांनो, आपण बघतात की गेल्या 3 ते 4 दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा भागामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावलेली आहे. तर यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचे जे पिकाचे नुकसान झाले आहे, तर ते नुकसान भरपाई भेटण्यासाठी कशाप्रकारे ऑनलाईन अर्ज करायचा ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि जर आपल्या कुठल्याही पिकाचे नुकसान झाले असेल तर आपण देखील अशाच प्रकारे क्लेम करू शकता, जेणेकरून आपल्याला देखील जी नुकसान भरपाई आहे तर ती भेटणार आहे. त्याचबरोबर जो क्लेम आहे तर तो कशाप्रकारे करायचा त्याची संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये पुढे सांगण्यात आलेली आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा. जर आपण चॅनलवर जर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे आमचे अशाच प्रकारचे जे नोटिफिकेशन आहे व्हिडिओचे तर ते आपल्याला वेळोवेळी भेटत राहणार आहे. प्ले स्टोअरमध्ये जाऊन आपल्या सर्वप्रथम क्रॉप इन्शुरन्स नावाचे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचे. त्यानंतर इथे जवळपास 4 ऑप्शन देण्यात आले, रजिस्टर फार्मर. त्याआधी आपल्याला कंटिन्यू विथ लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करून आपल्या पिकाचा जो क्लेम आहे तर तो करायचा आहे. त्यानंतर 3 नंबरला वरून क्रॉप लॉस या नावाचे ऑप्शन आहे, तर त्यावरती आपण क्लिक करणार आहोत. त्यानंतर क्रॉप लॉस इंटिमेशन या नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करा, सर्वात वरती दिलेला आहे आपल्याला. त्यानंतर आपला मोबाईल नंबर जो आहे तर तो 10 अंकी मोबाईल नंबर इथे फिल करून जो OTP आहे तर तो मिळवायचा आहे. OTP आल्याच्या नंतर आपल्याला पुढील प्रोसेस आहे तर ती सीजन, त्यानंतर वर्ष, स्कीम कुठली आहे, त्यानंतर स्टेट आहे. तर बरेच शेतकरी इथे चुका करतात, त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा. त्यामुळे त्यांना जे नुकसान भरपाई तर ती भेटत नाही. तर आता सध्या सीजन कुठला असेल तो टाकून घ्या. आपल्या इथे खरीप आहे, खरीप टाकून घेतलं आहे. त्यानंतर वर्ष 2023, त्यानंतर स्कीम आहे तर येथे प्रधानमंत्री फसल विमा योजना ही जी स्कीम आहे तर ती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लागू आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी ही स्कीम जी आहे तर ती सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर आपलं जे स्टेट आहे तर ते आता सध्या महाराष्ट्र आहे. त्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना आपला महाराष्ट्र स्टेट देखील सापडत नाही, त्यामुळे त्यांनी स्क्रॉल करून बघावेत. सर्च होत नसल्याने देखील प्रॉब्लेम येतो. तर आपण अर्ज कुठे भरला ही पुढील प्रोसेस आहे. तर आपण CSEद्वारे अर्ज भरला असेल तर CSEवरती क्लिक करा. त्यानंतर फार्मर ऑनलाईन म्हणजे स्वतः अर्ज भरला असेल तर स्वतःवरती क्लिक करा. तर आपण इथे CSEवरती क्लिक करून घ्या. त्यानंतर ऑप्शन जे आहे तर ते ऑन करायचं आहे इथे. त्यानंतर आपलं जे ॲप्लिकेशन नंबर आहे, पॉलिसी नंबर जो आपल्याकडे आहे तर तो फिल करून डनवर ऑप्शनवरती क्लिक करायचं. त्यानंतर आपण पॉलिसीमध्ये कुठले कुठले पिकं भरले होते ही संपूर्ण माहिती इथे येणार आहे. त्यानंतर आपल्या कुठल्या पिकाचे नुकसान झाले तर त्या पिकावरती अशा प्रकारे टिकमार्क करून म्हणजे ते सिलेक्ट करून ब्लू टिक झाले म्हणजे सिलेक्ट झालं असं ग्राह्य धरले जाते. त्यानंतर त्या पिकाला सिलेक्ट केल्याच्या नंतर ज्या पिकाचे नुकसान झाले आहे त्या आपल्याला 2 असो किंवा 3 असो जितके पिकाचं आपण माहिती भरलेली आहे तर ते सिलेक्ट करून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला ते जो लॉस झालेला आहे पिकाचा तर तो सिलेक्ट करायचा आहे. त्याआधी लॉस, क्रॉप लॉस किंवा जे नुकसान आहे ते कशामुळे झाले, वादळामुळे झाले की पावसामुळे झाले, ही सर्व माहिती मराठीमध्ये ट्रान्सलेट केली आहे पुढे. ते त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा. नुकसानाचे कारण सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला ते फोटो अपलोड करायचे आहे. त्यासाठी कॅमेराला परमिशन द्यायची, फाईल परमिशन द्यायची. त्यानंतर हिरवा जो बांध दिसतो आहे तर तेथे क्लिक करून आपण अशा प्रकारे जसं आपल्या स्क्रीनवर फोटो दिसत आहे शेतकऱ्याचा व क्रॉप लॉस म्हणजे नुकसान झालेल्या पिकाचा फोटो यामध्ये घ्यायचा आहे. त्यानंतर डन करायचे. आणि याचबरोबर आपल्याला जर व्हिडिओ असेल आपल्याकडे तर व्हिडिओ काढून देखील ज्यामध्ये शेतकरी नुकसान झालेलं पीक दाखवताना अशा प्रकारचा जो व्हिडिओ आहे तर तो देखील आपल्याला अपलोड करायचा आहे. सर्व माहिती अपलोड झाल्याच्यानंतर खाली सबमिट बटनावरती सबमिट क्लिक करायचं आहे. त्याचबरोबर आपला जो SMS आहे तर तो देखील येणार आहे की आपण नुकसान भरपाईची जी पॉलिसी आहे तर त्यासाठी आपण क्लेम केलेला आहे. त्यानंतर जो डोकेट ID तर तो सांभाळून ठेवा, म्हणजे आपल्याला पुढील आपला जे स्टेटस आहे तर तो बघण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. यानंतर इथे ओके करायचे. जर आपला क्रॉप लॉसची जी स्थिती आहे किंवा जे आपण अर्ज केला आहे त्याची स्थिती बघण्यासाठी पुन्हा क्रॉप लॉस ऑप्शनवरती येऊन क्रॉप लॉस स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक करा. त्यानंतर जो ID होता डोकेट ID तर तो इथे फिल करायचा आणि डन करायचा. आपण इथे बघू शकता आपण कोणत्या दिवशी आपल्या क्रॉप लॉसची जी माहिती आहे तर ती भरलेली आहे. तर यामध्ये कुठले क्रॉप भरलेले आहे, कुठल्या पिकाचे नुकसान झाले आहे, त्याचबरोबर कशामुळे नुकसान झाले आहे, गाव काय आहे, तर ही सर्व माहिती इथे देण्यात आली आहेत. तर जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांचे जे अवकाळी पावसामुळे नुकसान झाले तर त्यांना अशा प्रकारे ऑनलाईन हा अर्ज करता येणार आहे. पिकाचे नुकसान कशामुळे झाले याची पुढे मराठीमध्ये ट्रान्सलेशन करण्यात आले ते बघून घ्या. क्रमशः ट्रान्सलेशन आहे ते बघू शकता आपण. त्याचबरोबर हा व्हिडिओ जो आहे तर तो शेअर करा. आणि याची पुढील जी प्रोसेस आहे नुकसान भरपाई भेटण्याची, तर यामध्ये इन्शुरन्स कंपनीचे अधिकारी वगैरे येणार, त्यानंतर तुमच्या पिकाचे झालेले नुकसान बघणार, फोटो वगैरे घेणार आणि त्यानंतर पुढील प्रोसेस होणार आहे.